असं आहे, त्यांच्यापेक्षा खालच्या शब्दात आम्हाला बोलता येतं. आम्ही काही घरी बसलेले लोक नाही होत, आम्हाला समाजात वावरणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे ते जे शब्द वापरतात ना, त्याच्यापेक्षा वाईट शब्द आम्ही वापरू शकतो, पण आमचं ते कल्चर नाही आहे म्हणून आम्ही वापरत नाही. आणि अशा प्रकारचे शब्द केव्हा वापरतो माणूस, ज्यावेळेस अशा प्रकारच्या कारवाईमुळे कुठेतरी भीती वाटते आणि त्यातनं अशा प्रकारची वाक्य वापरली जातात. माझं अगदी स्पष्ट मत आहे, मी मगाशी बोललो की जर चूक नसेल तर कारवाई होणार नाही, कशाला होईल. आणि समजा चूक नसताना कारवाई केली तर कोर्ट सोडणार आहे? नाही सोडत. आपण बघितलं अर्णवच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीला राजकीय रंग देण्याचा जो प्रयत्न तो चुकीचा आहे. सर, ईडी सीबीआय भाजपच्या शाखा अशा रीतीनं वक्तव्य केलं जातंय, राऊतांनी जात करते, राऊत ज्या पद्धतीने आरोप करतायत त्याला खरंच त्या पद्धतीने उत्तर अजून मिळत नाही. मी सांगितलं, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आम्ही आमच्याच पद्धतीने उत्तर देऊ, आम्ही सुसंस्कृत आहोत. सर, या पद्धतीचा वापर होतोय, गैरवापर होतोय आपल्याला वाटतं? कुठे होतोय सांगा, दाखवून द्या. एकही केस दाखवा, एकही केस की ज्या ठिकाणी गैरवापर झाला. गैरवापर समजा केला असता तर आता परिस्थितीच वेगळी दिसली असती. पण भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः मी सांगतो की पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, हे कधीही एजन्सीजच्या कामामध्ये ढवळाढवळ करत नाही, कधीही त्यांना कुठले इन्स्ट्रक्शन्स देत नाही. एजन्सीजना पूर्ण स्वायत्त आहे. सर, आत्तापर्यंत लहान मासेच वेळा अडकले गेले, मोठ्या माशांवर काय आहे? मला काही कल्पना नाही, लहान मासे कोण, मोठे मासे कोण, याच्यात मला इंटरेस्ट देखील नाही. कारण एजन्सी काही मला विचारून कारवाई करत नाही आणि मला काही एजन्सीला विचारायचंही कारण नाही. सर, ज्या पद्धतीने एक वर्ष झालेलं आहे, आपण शपथविधी घेतली होती आणि त्यानंतर अजितदादांबरोबर एक वर्ष झालेलं आहे, पाच वर्ष सरकार हे असंच चालू राहील म्हणजे सांगितलं जाते, काय आपली प्रतिक्रिया? कारण ज्या पद्धतीने आपल्याच पक्षातली लोक म्हणतात एक महिन्यानी दोन महिन्यांनी सरकार येणार. मी कुठलीही तिथी देणार नाही, वाट बघा. जान्हवी साहेबांनी सांगितलं की आता ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महिन्यामध्ये ही सत्ता बदल होईल असं काल जान्हवी साहेबांनी मराठवाड्यामध्ये सांगितलं. मी सांगितलं ना, आता त्याचं उत्तर दिलं तुम्हाला. सारखे कायदे भाजप शासित राज्यामध्ये होणार का, जिथं भाजप बरोबर आघाडी आहे इतर पक्षाची? उदाहरणार्थ बिहारमध्ये राऊत साहेब सारखं बिहारचं नाव घेत आहेत, बिहारमध्ये झाला तर आम्ही करून नक्की काय होणार? बिहारमध्ये जे जे होणार आहे ते आता हे करणार आहेत का? मला आश्चर्य वाटलं की शिवसेनेला बिहारचं अनुकरण करावं असं वाटतं. महाराष्ट्रामध्ये एवढा प्रगत महाराष्ट्र आहे, त्या प्रगत महाराष्ट्राला बिहारचं अनुकरण करावं असं वाटणं आणि तेही राऊतसाहेबांना, हे मोठं आश्चर्य आहे. पण एक गोष्ट आहे की सत्तेत आल्यानंतर माणसं कशी बदलतात. काल परवापर्यंत व्हॅलेंटाईन डेला देखील बसलेल्या जोडप्यांना मारणारी शिवसेना आणि 2014-15-16 साली लव जिहादवर त्या ठिकाणी अग्रलेख लिहिणारे राऊतसाहेब आणि शिवसेना आता कसे बदलले आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. अजित पवार, अजित करू म्हणते राऊतसाहेब, तुम्ही सुरुवात केली आज कारवाईने, नाही असल्या धमक्यांना भीक नाही घालतो आम्ही. काय करायचं आहे ते करा, काय वेळ हरकत. सर, अजित पवारांबरोबर परत एकदा शपथविधी घ्यायला आवडणार आहे का? पुढचं तुम्ही म्हणला होता काही दिवस भाजपचं सरकार बनेल, काळजी करू नका, योग्य वेळी बनेल. हे सरकार ज्या दिवशी पडेल आम्ही कुठली वाट पाहत नाही, आम्हाला काही घाई नाही आहे. असलं सरकार चालत नसतं, ते ज्या दिवशी हे आपल्या वजनाने पडतील आम्ही सरकार बनवून. पंढरपूरला सारख्या संचारबंदी, मागच्या तीन वाऱ्या संचारबंदी, दोन आंदोलन झाले संचारबंदी, पंढरपूर आता कुठंतरी स्थिर होता आर्थिकदृष्ट्या, परंतु प्रशासनाच्या आणि त्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे संचारबंदी योग्य होती. मला असं वाटतं की आपण इथे कायदा सुव्यवस्था नीट राहावी आणि फार गर्दी होऊ नये याकरता उपाययोजना ठीक आहे, पण इतकी कडक संचारबंदी या ठिकाणी प्रत्येक सणाला लावणं हे मला असं वाटतं की कुठेतरी याचा नीट विचार केला पाहिजे. आणि अशा प्रकारे शेवटी आज भाविकांचाच नुसता प्रश्न नाही, भाविक आहे, तिथले छोटे छोटे दुकानदार आहेत, सगळ्यांचाच हा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की सरकारने कोरोनाच्या संदर्भातले उपाय नक्की करावे, आम्ही त्याला समर्थन देऊ, पण अति करू नये.